तर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. मला वाटतं की ताईंच्या या निर्णयामुळे मी असेल प्रवीण दरेकर असेल आम्ही तो केलेला ठराव मागे घेतलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटतं ते कुठल्याही प्रकारचं दबावतंत्र होतं. आम्हाला जे योग्य वाटलं ज्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटलं त्या त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते करायचा प्रयत्न केला. तरी 25 आणि 4 29 झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्तापर्यंत जे 3 सदस्य आलेले आहेत अजून काही सदस्य 2 दिवसात येतील. त्यामुळे सर्वात जास्त आकडा आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आज आमच्याकडे आहे. माननीय देवेंद्रजींनी जो विश्वास दाखवला, एकदा आमदारकी दिली पुन्हा एकदा आमदारकी दिली आणि ताकदीने निवडून आणली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला त्याचं अतिशय समाधान आहे. ते मंत्रीपद किंवा इतर गोष्टी किंवा आमदारकी ह्यापेक्षा खूप मोठं आहे. कोणी नाराज नाही आहे, नाराज आहेत असं भासवण्याचा विरोधकाचा प्रयत्न आहे. माणसं म्हणतात या जन्मी पाप केलं तर पुढच्या जन्मी फेडायचं, पूर्वी म्हणायचे, आता म्हणायचे की कलियुगात फेडावं लागतं. पण आता परिस्थिती अशी आहे की याच टर्ममध्ये विरोधकाला पाप फेडायची वेळ आलेली आहे. विधान परिषदेच्या सभापती उपसभापती नीलम गोरे जे आहेत त्यांनी आज थेट शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत आणि त्याचबरोबर राम शिंदे आहेत, दोन्ही विधान परिषदेचे आमदार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीलम गोरे यांच्यावर अविश्वास ठराव जो आहे तो प्रसाद लाड यांनीच भाजपाकडून आणला होता आणि हाच अविश्वास ठराव जो आहे तो आज मागे घेण्यात आला आहे. अविश्वास ठराव जो मांडला होता त्याचं कारण काय होतं? अविश्वास ठराव त्यावेळेला राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीमध्ये होती तिथे भारतीय जनता पार्टीचा आकडा देखील मोठा होता. त्यावेळेला देखील शिवसेनेमध्ये विधान परिषदेचे काही सदस्य प्रवेश करणार होते, पण काही कारणामुळे कदाचित कोर्टाचा निर्णय असेल यामुळे काही लोक थांबली होती. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की आम्ही कदाचित अविश्वास ठराव आणून निवडणुका झाल्या तर सभापतीपदी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा नवीन उमेदवार तिथे बसू शकेल. परंतु आज स्वयं नीलमताई गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणता येणार नाही, तर जी खरी शिवसेना आहे त्या शिवसेनेत त्या आल्या. त्यांच्याकडून जी चूक झाली होती ती चूक त्यांनी सुधारली आणि शिवसेनेत ज्या ओरिजिनल बाळासाहेबांच्या शिवसेनेत त्या आल्या. आणि त्यामुळे आताचा जर तुम्ही आकडा पाहिला तर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. मला वाटतं की ताईंच्या या निर्णयामुळे मी असेल प्रवीण दरेकर असेल आम्ही तो केलेला ठराव मागे घेतलेला आहे. पण हा अविश्वास ठराव जो आहे तो सभागृहात येईल त्यासाठी हा एक दबाव होता का जेणेकरून नीलम गोरे जे आहेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला? नाही, राजकारणामध्ये कुठलाही जे पाऊल उचललं जातं हे दबावतंत्राचा वापर नसतं तर एक राजकारणाचा त्याचा पट असतो. त्यामुळे मला नाही वाटतं ते कुठल्याही प्रकारचं दबावतंत्र होतं. आम्हाला जे योग्य वाटलं ज्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटलं त्या त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते करायचा प्रयत्न केला. पुढे जो अविश्वास ठराव आता सभागृहात देखील येईल किंवा विश्वासदर्शक ठराव जो आहे तो सभागृहात येईल, बहुमत जे आहे ते आत्ता शिवसेना भाजप आणि आता राष्ट्रवादी यांच्याकडे आहे का? आता तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि सर्व पकडून 25 संख्या आहे. शिवसेनेचे आत्तापर्यंत 4 सदस्य झाले आहेत, मला वाटतं अजून 2 दिवसात 2 सदस्य येतील. त्यामुळे 4 जरी तुम्ही पकडले तरी 25 आणि 4 29 झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्तापर्यंत जे 3 सदस्य आलेले आहेत अजून काही सदस्य 2 दिवसात येतील. त्यामुळे सर्वात जास्त आकडा आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आज आमच्याकडे आहे. तुम्ही सर्वात आधी भाजपासोबत या ठिकाणी दाखल झालात राष्ट्रवादीमधून, आता तुमच्या मागे सर्व राष्ट्रवादी जवळपास या ठिकाणी येते आहे, पण असं कुठेतरी वाटतं आहे का की आपण आलो आणि आपल्याला काही मिळालं आणि मागचे आले त्यांना थेट मंत्रिपद मिळालं? मी सातत्याने एक गोष्ट सांगितली, मला वाटतं तुम्हाला देखील मी मागे सांगितली की भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आल्यानंतर जे आम्हाला आम्ही कधी आयुष्यात विचार केला नव्हता, कदाचित राष्ट्रवादीत असतो तर 3र्या 4र्या 5व्या फळीतला नेता म्हणून तिकडे राहिलो असतो. पण माननीय देवेंद्रजींनी त्यावेळेला देखील अजितदादांनी मला आणि माननीय भुजबळ साहेबांनी म्हाडाचा अध्यक्ष केलं. 4.5-5 वर्ष मी म्हाडाचा अध्यक्ष राहिलो, पण त्याच्या पलीकडे राजकीय भविष्य काय नव्हतं. माननीय देवेंद्रजींनी जो विश्वास दाखवला, एकदा आमदारकी दिली पुन्हा एकदा आमदारकी दिली आणि ताकदीने निवडून आणली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला त्याचं अतिशय समाधान आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक 2र्या 3र्या फळीतला नेता म्हणून सातत्याने मी ज्या पद्धतीत काम करतो आहे मला वाटतं एक कार्यकर्त्याचं जे लेबल माझ्या खांद्यावर आहे ते मंत्रीपद किंवा इतर गोष्टी किंवा आमदारकी ह्यापेक्षा खूप मोठं आहे आणि त्याचा मला समाधान आहे. पण वेट अँड वॉच कधी संपेल तुमचं? वेट अँड वॉच नाहीच आहे, असं आहे की जे मिळालं आहे त्याच्यातच समाधान आहे. राजकारणामध्ये अपेक्षा सर्वांना असतात, इच्छा सर्वांना असतात, परंतु जे आम्हाला कधीच मिळणार नव्हतं ती आमदारकी आम्हाला मिळाली.
आमच्यासारख्या सर्वसामान्य चाळीतनं मोठ्या झालेल्या कार्यकर्त्याला, परळसारख्या कट्ट्यावरती राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्याला, विद्यार्थी दशेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन दोन वेळा विधान परिषद मिळते आणि तीही एवढ्या तरुण वयात, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आणि यासाठी माननीय पंतप्रधान असतील, माननीय अमितभाई असतील, माननीय जे पी नड्डा असतील, तेव्हाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा होते, बावनकुळे साहेब होते आणि आमचे नेते देवेंद्रजी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जो विश्वास दाखवला त्याच्यावरती मी समाधानी. पण आज आमदारांची बैठक होते आहे, अनेक आमदार नाराज आहेत. कारण काय की अनेक विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस थेट तुमच्या विरोधात आहे किंवा तुमच्या ठिकाणी निवडून आले आहेत, असे अनेक आमदार आहेत, त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. काय भूमिका राहणार? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही, हे मीडियामध्ये रुमर्स आहेत. आत्ता देखील राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पक्षप्रवेशाच्या वेळी सांगितलं. आमची देखील भारतीय जनता पार्टीची देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लबला संध्याकाळी बैठक आहे. मला वाटतं की कोणी नाराज नाही आहे, नाराज आहेत असं भासवण्याचा विरोधकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हाताला काहीच लागत नाही ना, आपल्याकडून कसली कुठली तरी एक बातमी यावं यासाठी केलेला हा अट्टा सुरू आहे. बाकी नाराज वगैरे कोणी नाही. पण तुम्ही थोडक्यात बचावले कारण रोहित पवार तिकडे आहेत, नाहीतर परत विधानसभेला त्यांचा नंबर लागला असता. बचावलं विचारलं असं काही नाही, शेवटी वेळ आणि काळ प्रत्येकाचाच येत असतो, दिवस बदलत असतात आणि त्यामुळं अनुकूल परिस्थिती आणखी अनुकूल परिस्थिती झाली एवढंच सांगता येईल. ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी बरोबर बसताना कसं वाटतं आता? नाही, प्रश्न असा आहे की शेवटी विश्वासघाताने ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वासघात केला, आता त्यांना माणसं म्हणतात या जन्मी पाप केलं तर पुढच्या जन्मी फेडायचं, पूर्वी म्हणायचे, आता म्हणायचे की कलयुगात फेडावं लागतं. पण आता परिस्थिती अशी आहे की याच टर्ममध्ये विरोधकाला पाप फेडायची वेळ आलेली आहे. त्यामुळं आमचा विश्वासघात केला आणि अनैसर्गिक स्थापन झालेलं सरकार हे गडगडलं, आता त्याचंच हे फळं भोगत आहेत. जसं पेरलं तसं उगवलेलं आहे. पण आता नगर जिल्ह्यामध्ये त्या चार गट झालेत, एक आता अजितदादांचा असेल, दुसरा शरद पवारांचा, तिसरा विखे पाटलांचा, चौथा राम शिंदेंचा. गट वगैरे काही नाही, पक्ष आहेत आणि पक्षाच्या भूमिकेशी सर्व एकरूप आहेत. कमी जास्तपणा होत असतो, सर्व सांभाळून घेत असतात. शेवटी पक्ष नेतृत्व आणि राष्ट्रहिताला अभिप्रेत असलेली भारतीय जनता पार्टीची तत्व आणि ध्येयधोरण त्याला स्मरून हे कार्य करायचं असतं. त्यामुळं चढ उतार असतो, त्यामुळं गट तट काही नाही. शेवटी देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचा जो धबधबा सुरू आहे, जे कार्य सुरू आहे, जो विकास सुरू आहे, या माध्यमातून लोक जुळत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. पण विखे, अजित पवार आणि राम शिंदे एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास करणार आहेत. आता पुढे जाऊन कळेल, आता तर सरकार स्थापन झाले, पुढे गेल्यानंतर आणखी तुम्हाला त्यातलं जास्त कळेल. नक्कीच विखे, त्याचबरोबर अजित पवार आणि राम शिंदे हे एकत्रपणे जिल्ह्याचा विकास करतील का या प्रश्नावर जेव्हा राम शिंदेंना विचारलं त्यावेळी त्यांनी कुठलंही भाष्य जे आहे ते केलेलं या ठिकाणी दिसत नाही. ते म्हणाले आत्ता फक्त जवळ आलं आहे, पुढे पुढे होईल काय होईल ते काळच सांगेल, असं राम शिंदे यांनी देखील स्पष्ट केलं आहे. पण आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा अविश्वास ठराव जो आहे तो परत घेतला. आता या आगामी जो अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये त्यांचा विश्वासदर्शक ठराव जो आहे तो मांडला गेलेला आहे आणि तो मांडला गेल्यानंतर तो मतदानात येईल. खऱ्या अर्थानं तिथे गणित कसं असेल ते अधिवेशन सुरू झाल्यावरच कळेल. वेळ कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.